जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथे आज पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारांच्या पावसाने नागरिकांचे, शेतमालाचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मोहन जोशी यांनी दिली आहे। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होताना दिसते तुम्हाला। आताची हे दृश्य तुम्हाला गारपीट होताना दाखवतो। हे बघा, समोरच्या घरासमोर हे जे सफेद सफेद तुम्हाला हे जे आढळत आहेत, हे संपूर्ण गारपीट झालेले आहेत आणि अजूनही गारपीट मुसळधार पाऊस चालू आहे। या मुसळ पाऊसामध्ये खूपच समस्या निर्माण होते। हे बघू तुम्ही बघू शकता, टोटल फक्त 2 मिनिटामध्ये इथं संपूर्ण गारेचा घर सजलेला दिसतोय आपल्याला आणि हे जो संपूर्ण माझ्या मागं तुम्हाला आवाज दिसतोय, हा संपूर्ण गाराचाच आवाज दिसतोय। असं वाटतंय की आकाशातूनच संपूर्ण कोणी दगडफेक करतंय, असा संपूर्ण आवाज तुम्हाला ह्या गारपीटून दिसतोय। हा जो पाऊस पडतोय, हा पाऊस नाही आहे, संपूर्ण गारावरचं पडत आहेत आणि अशा गारा मी बाबा आयुष्यामध्ये तुम्हाला कधी बघितलं नसेल। हे बघा केवढल्या गारा आहेत, असल्या गारा टपऱ्या गारा पडत आहेत, संपूर्ण गाराचा पाऊस आज मुसळधार पाऊस पडताना दिसतोय आणि संपूर्ण आवाज हा गाऱ्याचा दिलेला आहे। तेव्हा बर्फ, संपूर्ण बर्फ तुम्हाला समोर दिसतोय। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।